नमस्कार. आज आपण बनवूयात असे रसरसीत रेडीमिक्सपासून गुलाबजामून. हे जसे वरून रसरशीत दिसत आहेत, तसेच आतमध्ये पटसुद्धा सर्व बाजूंनी पाक मुरलेला आहे. पहा, हे गुलाबजामून बनवण्यासाठी मी 500 ग्रॅम रवी गुलाबजामून मिक्स वापरलेला आहे. गुलाबजामूनचं पीठ भिजवण्यासाठी 250 मिलीच्या आसपास दूध कोमट करून घेतलं आणि नेहमीची पोळीची कणिक भिजवतो त्याप्रमाणे मऊ गोळा तयार करून घेतला आणि साधारण 15-20 मिनिटांसाठी झाकून आपण ते सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर गुलाबजामूनचा पाक बनवण्यासाठी 1.5 लिटर पाणी आणि 1.5 किलो साखर मिडियम गॅसवरती विरघळून घेऊयात. साखर विरघळत आली की त्यामध्ये 4-5 विलायची पावडर करून टाकू. साखर विरघळल्यानंतर 7-8 मिनिट पाक उकळला की साधारण तो हाताला चिकट लागला की आपण गॅस बंद करून ठेवूयात. त्यानंतर अर्ध्या पिठाचे हाताला तूप लावून या प्रकारे मी एकसारखे गोळे बनवले. कुठेही क्रॅक नाही या गोळ्यांना. त्यानंतर मिडियम गॅसवरती तेल तापण्यासाठी ठेवलं आणि तेल तापलं की नाही हे पाहण्यासाठी अशा प्रकारे गोळा टाकला. तो फुलून हलकेच वर आला म्हणजे टेम्परेचर योग्य आहे. गॅस फ्लेम बंद ठेवली, लो फ्लेमवरती अशा प्रकारे गुलाबजामून तळण्यासाठी टाकूयात. गुलाबजामून ठेवल्यानंतर मी ते हलवले नाही, पहा आपोआप वरती आले आणि इकडे तिकडे फिरू लागले आहेत. बस थोडेसे ते हलवल्यानंतर अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊयात. पुन्हा दुसरी बॅच टाकण्याअगोदर गॅस फ्लेम थोडी वाढवून ठेवू आणि पुन्हा कमी करून पहिल्याप्रमाणेच सर्व गुलाबजामून व्यवस्थित तळून घेऊयात. गुलाबजामूनचे जेव्हा आपण गोळ्या बनवतो तेव्हा त्यावर कुठेही क्रॅक नसले पाहिजेत, म्हणजे ते एकसंधाने व्यवस्थित राहतात आणि जास्त दिवस टिकतात. जर तसं वाटलं तर गुलाबजामूनचे गोळी तयार करताना हाताला थोडंसं तूप आणि दूध लावून घ्या आणि व्यवस्थित एकसारखे आकाराच्या गोळ्या बनवून घेऊ शकतो. अशा प्रकारे सर्व गुलाबजामून तळल्यानंतर मी कागदावर ठेवले तेल निथळण्यासाठी आणि कोमट पाकामध्ये 2 तासासाठी भिजवायला ठेवले होते. 2 तासानंतर पहा आपले गुलाबजांबू अशा प्रकारे तयार झाले. एक गुलाबजांबू आपण फोडून पाहूयात आतमध्ये कशा प्रकारे पाक मुरला आहे तो. मस्तच पहा, अगदी छान सर्व बाजूंनी आतून आणि बाहेरून पाक अगदी व्यवस्थित मुरलेला आहे. त्यानंतर मस्तच त्यानंतर हे सर्व गुलाबजामून मी पाकातून बाहेर काढले आणि एका डब्यामध्ये ट्रान्सफर केले. अशा प्रकारे आपले गुलाबजामून 7 ते 8 दिवस आरामात फ्रीजमध्ये राहू शकतात. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.